छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समता आणि सामाजिक न्याय या आदर्श तत्वातूनच 21व्या शतकातील भारताची महासत्ता बनण्याकडे वाटचाल घडू शकते असा आशावाद MIT विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केला आहे. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजन समाजासाठी सुरू केलेलं शैक्षणिक कार्य ज्या शैक्षणिक संकुलामध्ये विस्तारित झालेलं आहे या केनडी रोड पुणेतील RTO जवळील संस्थेच्या कॅम्पसमध्ये शाहू जयंती साजरी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ आणि बहुजन समाजाचं हित आणि उन्नती साधण्याच्या दृष्टीने राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं कार्य हे अतिशय महत्त्वाचं असल्याचं मत यावेळी विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केलं आहे. खरं म्हणजे छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचं वंशज आणि या घराण्याच्या विषयी बोलत असताना मी असं म्हणालो की आज खऱ्या अर्थाने आमच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास आणि कठीण वज्रास भेदवायचं याचं पूर्णपणे सार्थ जीवन म्हणजे छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज, फुले आणि आंबेडकर ही तीन नावं आपल्या भारतात आदराने घेतली जातात. शिक्षणाच्या क्षेत्रातलं दलितांच्या इतरांच्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्याला एक वेगळी दिशा दिली असं छत्रपतींचं जीवन आहे. त्यांच्या कथा, त्यांचं जे जीवनातले प्रसंग आहेत ते एवढे बोलके आहेत तर मला असं वाटतं की हे खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारताला मार्गदर्शक ठरणारा हा विषय आहे. संस्थेमधील ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वृंदाने विशेष प्राविण्य प्राप्त केलंय अशांचा यावेळी सत्कार सुद्धा करण्यात आला आहे. सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे तसे शिक्षणाची कवाडे सर्वांना खुली केली पाहिजेत हा विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरवणाऱ्या शाहू महाराजांच्या विचारांची सध्या गरज असल्याचं मत छत्रपती मालोजीराजे यांनी व्यक्त केलंय. आज राजश्री शाहूंची 145वी जयंती, त्यानिमित्तानं पहिल्यांदा त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो आणि निश्चितपणे 100 वर्षापूर्वी दूरदृष्टी असणारा एक महान रयतेचा राजा म्हणून आपण राजश्री शाहूंच्याकडे बघतो. 100 वर्षापूर्वी अनेक क्षेत्रामध्ये घेतलेले धाडसानं निर्णय, मग त्याच्यामध्ये त्यांची जलनीती असेल, व्यवस्थापन असेल, शिक्षण क्षेत्र असेल, कला, क्रीडा, सांस्कृतिक, उद्योग असं एकही क्षेत्र त्यांच्या संस्थान काळामध्ये असं कुठेही बाजूला गेलं नव्हतं की त्यांनी तिथं चांगले निर्णय, रयतेच्या भल्याचे निर्णय हे कुठेही घेतले नाही. आणि त्यांनी एकच मूलमंत्र आपल्या आयुष्यामध्ये जपला आणि तो अंमलात आणण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही. म्हणजे शिक्षणामध्ये आपली रयत जोपर्यंत चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही तोपर्यंत त्याचा आर्थिक विकास देखील होऊ शकत नाही. म्हणजे आपल्या संस्थानाचा, आपल्या समाजाचा जर आर्थिक विकास जर आपल्याला साधायचा असेल तर तो पहिल्यांदा शिक्षणातनंच आपल्याला त्यातून पुढं जावं लागेल हा मूलमंत्र त्यांनी जपला. आणि आज मला असं वाटतं की आज आपल्याला भारत देश हा एक महासत्ता होऊ पाहा लागलेला आहे. यामध्ये राजश्री शाहूंच्या सारख्या महान पुरुषांचं योगदान हे त्या काळात जर झालं नसतं तर आज ही परिस्थिती भारताची देखील आपल्याला दिसली नसती.